आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गंगा थाम. काल रात्री तू कुठे गेली होतीस? मी झोपल्यानंतर तू गेली होती ते आत्ता येतेस ना? तू असं वागशील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तेवढे काय घडले जे तू या निर्णयापर्यंत पोहोचलीस मला सांगशील? तू माझ्याशी बोलली नाहीस म्हणून मी तुझ्यावर हक्क गाजवीन असं वाटलं तुला? खोलीत न झोपता तू बाहेर जाऊन झोपलीस हे मला माहितीये. मी तुझी फसवणूक केली म्हणून तू माझ्यावर रागवली आहेस, दुर्लक्ष करतेस याचं मला वाईट नाही वाटलं. पण यावेळी तू मला इतकं खालच्या पायरीचं समजतेस याचा मला त्रास होतोय. काल तू देवसेनेसाठीच माझ्याशी बोलली हे मला माहितीये. तू माझ्याशी बोलली यातच मी खुश झालो होतो, आणखीन कसलीच अपेक्षा नव्हती. आणि मी तुझ्यावर हक्क गाजवेन या भीतीने तू बाहेर जाऊन अजिबात झोपू नकोस. मीच बाहेर झोपत जाईन. इतकं सुंदर मन असणाऱ्या माणसाला गंगाला मध्येच सोडून जावं लागलं. माझी भक्त असलेल्या गंगाला मी वाचवू शकले नाही. कदाचित हेच तिच्या नशिबात होत. सर पोस्ट. सर आलो दादा. काय दादा, कोणी पाठवलं ते लिहिलं नाही? अहो घाई घाईत पाठवलं असेल त्यामुळे लिहायला विसरले असतील. कोणी पाठवले हे कळणार कसं आता? अहो इतकंच नाही तर स्टॅम्प पण त्यांनी लावला नव्हता. स्टॅम्प लावला नाही म्हणून ऑफिस मध्ये बाजूला ठेवलं होतं. मी पाहिलं तर त्यावर आपल्या महालाचा पत्ता होता म्हणून घेऊन आलो. फाईन चार्ज 15 रुपये घेऊन या आणि जरा साहेबांना सांगा की माझ्याकडे पण लक्ष ठेवा. यासाठी त्यांना जाऊन काय विचारायचं, मीच देतो. हे ठेवा. येतो हा, चला येतो. ठीक आहे. साहेबांना देऊन यायला ओंकार. हा, कोणाचं पत्र आलंय हे? साहेबांच्या नावाने आले पण कोणी पाठवले ते लिहिलं नाहीये. स्टॅम्प पण लावला नव्हता. दे बघू. नाव गाव न लिहिता स्टॅम्प पण न लावता कोणी पाठवलं असेल हे? कोण असेल बुवा? राजशेखर हे लेटर तू वाचतोय म्हणजे याचा अर्थ मी जिवंत नाही असा आहे. नंदिनीला भेटलेलं स्त्री रूप गंगाचं रूप आहे, त्यामुळे सावध रहा. माझं कालचक्र कुठे ठेवलंय त्याचं मी चित्र काढून दाखवतोय. हे माधवीला दाखव, तिला समजेल. स्वतःची काळजी घे, कोणावरही विश्वास ठेवू नकोस. आपण गंगाच्या रूपात आहोत हे राजशेखरला कळण्यासाठी त्या तंबोरांनी लेटर पाठवलंय. हे राजशेखरच्या हाती लागलं नाही पाहिजे. हे अक्षर जरा मला ओळखीचं वाटतंय पण कोणाचंय ते कळत नाहीये. काय करू? ओंकार भाऊजींना हे पत्र मी देतो, तू जा. नाही, तुम्हाला कशाला त्रास, मी नेऊन देतो ना. मी देतो रे बाबा. बरं, बागेतली झाडं सुकल्यासारखे वाटतंय. जा, त्या झाडांना पाणी घाल. जा. अरे जा रे साहेब, आताच पाणी घातले. अरे जा म्हणतोय ना. बर आला मो पुढे करतो.
काही ना काही काम काढून भाऊजींच्या जवळ जायचा नेहमी प्रयत्न करत असतो. याला यापुढे भाऊजींच्या जवळ जायलाच नाही द्यायचं. गेला तर आपलाच पत्ता कट होईल. ओमकारच्या हातात पत्र असत तर घेतलं असत, आता ह्याच्याकडून कसं घेऊ. अरे मूर्ती, कसं डाउनलोड करायचं ते शिकव मला, बाकी मी स्वतः करेन. एक मिनिट थांबा. ऐका, काय झालं? डोकं दुखतंय का? खूप डोकं दुखतंय माझं. मी जाऊन कॉफी घेऊन येते भाऊजी आणि गोळी पण आणते. आयुष्यात कधी यांनी गोळ्या खाल्ल्यात का? इथे रे. काय झालं बाबा? अरे ये म्हणतोय ना. अहो काय झालं सांगा ना. का रे, काय करतोयस तू? बिझी आहे. एक ऍप डाउनलोड करतो. कसला ऍप? मी एवढं नाटक केलं तिला पळवण्यासाठी. इथे बघ, हे भाऊजींना कोणीतरी लेटर पाठवलंय. कोणी पाठवलंय माहित नाही. त्या ओंकार कडून घेऊन आलोय मी. जा, तू जाऊन भाऊजींना देऊन ये. जा रे. मामांना? हो रे. लेटर मूर्तीच्या हातात जाणार. मूर्तीकडे मागितलं तर तो नक्की देईल. काओ बाबा, तुम्हाला काही कळतं की नाही? मामांचं लेटर तुम्ही स्वतः कशाला घेऊन आलात? घरातल्या नोकरांना सांगा, ते मामांना देतील. लेटर हातात घे रे. नको ते काहीतरी करतात. मी जे काही करतो त्यामागे कारण असत रे. दर जा, भाऊजींना देऊन ये. जा. मला काही काम धंदे नाही आहेत का बाबा? मी काय पोस्टमन नाहीये. घरातल्या नोकरांना सांगा, ते घेऊन जातील. हे मला कळत नाहीये का? आपण मारते कशाला बाबा? नंदिनी टेन्शन मध्ये का दिसते? काय कारण असेल? त्या लेटर मध्ये काहीतरी विषय आहे म्हणूनच ते लेटर पाहून नंदिनी टेन्शन मध्ये आलेली दिसते. हे बघ रे, हे काम नोकरांनी केलं तर ते त्यांचं काम आहे. तू किंवा मी केलं तर ती सेवा आहे. समजलं तुला? त्याचा खूप फायदा होऊ शकतो. कळलं का तुला? हो, समजलं समजलं. काय रे, थोडं तरी ऐकत जा ना. कशाला माझा जीव खातोस तू? काय बघतोयस? पकड. अरे तुला सांगतोय मी. ए नंदिनी, त्या लेटर मध्ये काहीतरी तुझ्या बद्दलच आहे मला कळलंय.